शेवटी तर असं झालं की एक वर्षापूर्वी, 7-8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, की मी माझे प्रभारी एच के पाटील साहेब यांना दिल्लीला भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही मला संधी काहीतरी द्या आणि मी असा कार्यकर्ता आहे की मी आमदार खासदार वगैरे या पदांमध्ये फार विश्वास ठेवणारा कार्यकर्ता नाही आहे. माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या की मला 5 वर्ष 10 वर्ष आमदारकी देणार नाही, खासदारकी देणार नाही, काहीच देणार नाही, परंतु मला कुठंतरी संधी तर द्या, मला कुठंतरी संघटनेत संधी द्या, मला एखादं पद द्या, मला त्या माध्यमातून जबाबदारी द्या आणि संघटनेतून माध्यमातून मला काम करण्याचा चान्स द्या. परंतु दुर्दैवाने तसं काही झालं नाही आणि मला असं सांगण्यात आलं की तुमच्या वडिलांच्या जागेवर तुम्ही विधान परिषदेची निवडणूक लढा. असं जेव्हा मला एच के पाटील साहेब बोलले त्यावेळेस खरं तर माझं मला फार संताप आला, कारण मी त्यांना सांगितलं की साहेब माझ्या वडिलांच्याच जागेवर जर मला निवडणूक लढायची असेल तर मी 22 वर्ष संघटनेसाठी जे काम केलं, संघटनेमध्ये जे काम केलं, हा विचार वाढवण्याचं काम केलं, मला जे द्यायचं आहे ते पक्षांनी किंवा संघटनेने द्यावं अशी माझी मानसिकता आहे, माझ्या वडिलांच्या जागेवर निवडणूक लढावी अशी माझी मानसिकता नाही, हे मी स्पष्टपणे त्यावेळेस त्यांना सांगितलं. परंतु दुसरी कुठली संधी तुला देणं शक्य नाही आणि तू वडिलांच्या जागेवर प्रयत्न कर अशा पद्धतीची मानसिकता ते मला सांगू लागले, ज्याला माझा पूर्णपणे विरोध होता. माझं मी ह्या मताचा होतो की जे काय करायचं ते स्वतःच्या हिमतीवर करायचं आणि स्वतः एखादा मतदारसंघामध्ये काम करायचं, स्वतः काहीतरी निर्माण करायचं ह्या भावनेतून मी खऱ्या अर्थाने काम करत होतो. आणि ही सगळी चर्चा चालू असतानाच ही पदवीधरची निवडणूक जवळ आली. मी माझ्या एक पुस्तकाचं प्रकाशन होतं, त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा मी ठेवला. त्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आमंत्रित केलं. ते खरं तर त्यांनी येऊ शकले नाही, त्यांनी मला पत्र पाठवून मला सांगितलं मी वेळेअभावी येऊ शकत नाही. मी उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना बोलवलं, मी थोरात साहेबांना बोलवलं, मी आदित्यजी ठाकरेंना बोलवलं, मी अनेक क्षेत्रातले वेगवेगळे लोकांना देखील त्या कार्यक्रमासाठी बोलवलं, कारण मला असं वाटत होतं की शहर विकास हा जो अजेंडा आहे, हा जो मुद्दा आहे, त्याला राजकारणाच्या पलीकडे घेऊन जाऊन ह्याच्यावर काम होणं गरजेचं आहे आणि म्हणून मी प्रामाणिकपणे सगळ्या पक्षाच्या प्रमुख लोकांना त्या कार्यक्रमासाठी बोलवलं. त्या कार्यक्रमाला अजितदादांना बोलवलं, विरोधी पक्षनेते अजितदादा होते, अजितदादांनी मान्य केलं येण्याचं. शेवटच्या क्षणाला अजितदादा येऊ शकले नाही, देवेंद्रजी आले आणि म्हणून तिथं